गुड मॉर्निंग स्टुडंट्स आजचा आपला टॉपिक आहे पॅकिंग इफिशियन्सी मागच्याच टॉपिकमध्ये आपण क्रिस्टल लॅटिसेसची पॅकिंग कशा पद्धतीने होते ते बघितलं होतं पॅकिंग सिस्टिम्स बघितल्या होत्या आज आपल्याला बघायचं आहे त्यांची पॅकिंग इफिशियन्सी जेवढे त्यांच्यामध्ये असणारे व्हॉइड्स कमी तेवढी त्यांची पॅकिंग एफिशियन्सी जास्त असते Uh, जसा की कोऑर्डिनेशन नंबर तुम्हाला माहिती आहे जितका कोऑर्डिनेशन नंबर जास्त तितकी ती त्याची पॅकिंग एफिशियंटची जास्त समजावी लागेल द मॅग्नेट्यूड ऑफ पॅकिंग एफिशियन्सी गिव्ज अ मेजर ऑफ हाऊ टाईटली पार्टिकल्स आर पॅक्ड टुगेदर पॅकिंग इफिशियन्सी इज द फ्रॅक्शन ऑर अ परसेंटेज ऑफ द टोटल स्पेस ऑक्युपाइड बाय द स्पियर्स मग पॅकिंग एफिशियन्सी म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला की टोटल युनिट सेलच्या व्हॉल्यूमपैकी त्याच्यात प्रेझेंट असणाऱ्या पार्टिकल्सनी किती जागा व्यापलेली आहे म्हणजेच फॉर्म्युलाच्या सम रूपात लिहायचं असेल तर पॅकिंग एफिशियन्सी इज इक्वल्स टू व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय दी पार्टिकल्स इन द युनिट सेल डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ इट्स युनिट सेल मल्टिप्लाईड बाय हंड्रेड ज्यामुळे आपल्याला पर्सेंटेज मिळेल आता पॅकिंग एफिशियन्सी सगळ्या प्रकारच्या युनिट सेल्सची आपल्याला कॅल्क्युलेट करून बघायची आहे आपण किती प्रकारच्या युनिट सेल शिकलो तर तीन प्रकारचा शिकलो सिम्पल क्यूबिक बॉडी सेंटर्ड क्यूबिक बी सी सी आणि फेस सेंटर्ड क्यूबिक एफ सी सी या तिघांचीही पॅकिंग एफिशियन्सी आपल्याला वन बाय वन आता बघायची आहे तुमच्या पुस्तकात वन पॉईंट सेवन पॉईंट वन ट नंबरचा जो पॉईंट आहे त्यामध्ये तुम्हाला दिलेला आहे पॅकिंग एफिशियन्सी ऑफ मेटल क्रिस्टल इन द सिम्पल क्यूबिक लॅटिस म्हणजे आपल्याला सिम्पल क्यूबिक युनिट सेलमध्ये असणाऱ्या लॅटिसची आपल्याला आता पॅकिंग एफिशियन्सी कॅल्क्युलेट करायची आहे त्यासाठी स्टेप वन आहे रेडियस ऑफ स्पीहर त्यामध्ये प्रेझेंट असणाऱ्या स्पिहरची रेडियस आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे इन सिम्पल क्युबिक युनिट सेल पार्टिकल स्पीयर्स आर ॲट दी कॉर्नर्स अँड टच इच अदर अलॉग दी एज त्या युनिट सेलच्या एज थ्रू ते एकमेकांना टच झालेले असतात आठ कॉर्नरचे आठ स्पीयस असतात हे आपण आधीच शिकलेलो आहे अ फेस ऑफ अ सिम्पल क्युबिक युनिट सेल पुढे येणाऱ्या फिगरमध्ये समोरून दिसणारी सिंपल क्युबिक लॅटिसची डायग्राम तुम्हाला दिलेली आहे त्याचा फेस दिलेला आहे की तो समोरून कसा दिसेल त्यात तुम्हाला बघायचं आहे ए त्याची एज लेंथ आहे त्या एज लेंथमध्ये दोन स्पियरच्या दोन रेडियस म्हणून इक्वेशन मिळेल ए इज इक्वल टू टू आर थोडंसं इंटरचेंज करून घेतलं तर रेडियस कॅल्क्युलेट करायची आहे म्हणून आर इज इक्वल टू ए बाय टू हे तुम्हाला मिळालं तुमचं पहिलं इक्वेशन फिगरमध्ये तुम्हाला, तुम्हाला, फिगर तुम्हाला सिम्पल क्युबिक युनिट सेलचा फेस म्हणजे समोरून दिसणारा भाग दाखवलेला आहे समोरचे असणारे चार युनिट्स चार पार्टिकल्स आपल्याला त्यात दिसतात एक एज लेंथ म्हणजे एक ए तिथे आहे त्यात दोन आर लिहिलेले दिसत आहेत त्यावरून आपण पहिलं इक्वेशन डिराईव्ह केलं स्टेप टू आहे तुमची व्हॉल्यूम ऑफ स्पीयर की त्या स्पीहरचं व्हॉल्यूम कसं कॅल्क्युलेट करायचं तर स्पीहरचा व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करण्याचा जो मॅथ्सनुसार आपला फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे फोर पाय फोर बाय थ्री पाय आर क्यूब तोच फॉर्म्युला आपण इथे वापरणार आहोत व्हॉल्यूम ऑफ अ स्पीयर इज इक्वल टू फोर बाय थ्री पाय आर क्यूब मग याच्यामध्ये सबस्टिट्यूट करायची आहे तुम्हाला ची व्हॅल्यू जी आत्ताच आपण पहिल्या इक्वेशनमध्ये कॅल्क्युलेट केली ती जर त्यात टाकली तर तुम्हाला नवीन इक्वेशन मिळेल व्हॉल्यूम ऑफ वन पार्टिकल इज इक्वल टू फोर बाय थ्री पाय इंटू आर क्यूबच्या ठिकाणी व्हॅल्यू टाकली तुम्ही ए बाय टूचा होल क्यूब हे इक्वेशन सॉल्व्ह केलं तर तुम्हाला इक्वेशन मिळालं पाय इंटू ए क्यूब अपॉन सिक्स हे कसं आलं तर आता फोर इंटू पाय इंटू ए क्यूब अपॉन थ्री इंटू जर त्याचा सॉल्व्ह करून घेतलं तुम्ही थ्री इंटू एट तिथे येईल कारण होल क्यूब आहे म्हणजे टूचा क्यूब एट मग एट फोरचा जा तिथे आले सॉरी uh, एट थ्री एट uh, खालचा एट आणि वरचा फोर तिथे डिव्हिजन केलं तुम्ही तर तिथे उरला टू थ्री टू जा सिक्स म्हणून तुमचं फायनल इक्वेशन तुम्हाला मिळालं पाय अपॉन पाय इंटू ए क्यूब अपॉन सिक्स इक्वेशन वन पॉईंट सेवन स्टेप थ्रीकडे वळूया आता आपण टोटल व्हॉल्यूम ऑफ अ पार्टिकल आता हे झालं एकाच स्पीहरचं व्हॉल्यूम आता तुम्हाला माहिती आहे की सिंपल क्युबिक युनिट सेलमध्ये आपण एकच ॲटम कन्सिडर करत असतो आपण तो, तो आधीच कॅल्क्युलेट केलेला आहे की कसा आला एक व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल इन युनिट सेल इज इक्वल टू तेच इक्वेशन राहील बाय ए क्यूब अपॉन सिक्स स्टेप फोर आहे तुमची पॅकिंग एफिशियन्सी कशी कॅल्क्युलेट करायची आता पॅकिंग एफिशियन्सीचा फॉर्म्युला आपण सगळ्यात सुरुवातीलाच बघितला व्हिडिओच्या की व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय द पार्टिकल इन द युनिट सेल डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ अ युनिट सेल मग व्हॉल्यूम किती आलं आपलं आत्ताच आपण घेतलं टोटल व्हॉल्यूम ते आलं पाय ए क्यूब अपॉन सिक्स ते लिहून घेतलं मल्टीप्लाईड बाय त्यात तुम्हाला काय टाकावे लागेल ए क्यूब टोटल युनिट सेलचं टोटल व्हॉल्यूम काय म्हणत असतो आपण ए क्यूब साईडचा क्यूब होल क्यूब त्यामुळे ए क्यूब इंटू हंड्रेड पर्सेंटेज काढण्यासाठी इक्वेशन मिळालं तुम्हाला हंड्रेड इंटू पाय अपॉन सिक्स ठीक आहे हंड्रेड इंटू पाय कारण ए क्यूब एक क्यूब कॅन्सल झालं इक्वेशन मिळालं हंड्रेड इंटू पाय अपॉन सिक्स मग हंड्रेड इंटू थ्री पॉईंट वन फोर टू पायची व्हॅल्यू तिथे टाकली इक्वेशन कॅल्क्युलेट केलं फिफ्टी टू पॉईंट थर्टी सिक्स पर्सेंट ही आली तुमची सिम्पल क्युबिक युनिट सेलची इफिशियन्सी दस इन सिंपल क्युबिक लॅटीज 52.36% टू पॉइंट थर्टी सिक्स पर्सेंट ऑफ द टोटल स्पेस इज ऑक्युपाइड बाय दी पार्टिकल्स अँड फोर्टी सेवन पॉईंट सिक्स्टी इज एम टी स्पेस हंड्रेडमधून जर फिफ्टी टू थर्टी सिक्स मायनस केलं तर फोर्टी सेवन पॉईंट सिक्स्टी फोर पर्सेंट एवढी रिकामी जागा एवढं व्हाइडचं व्हॉल्यूम तुमच्या एस सीमध्ये म्हणजे सिंपल क्युबिक असेल आता आपल्याला नेक्स्ट बघायचं आहे पॅकिंग एफिशियन्सी ऑफ मेटल क्रिस्टल इन द बॉडी सेंटर क्यूबिक लॅटिस दॅट इज बी सी सी ॲज युजल स्टेप वन आहे तुम्हाला स्पीअरची रेडियस कॅल्क्युलेट करायची आहे इन बी सी सी युनिट्स एल पार्टिकल्स ऑक्युपाय दी कॉर्नर्स आठ कॉर्नरला आठ पार्टिकल्स असतात इन ॲडिशन वन पार्टिकल इज ॲट दी सेंटर बी सी सी बॉडीच्या सेंटरला एक पार्टिकल एक्स्ट्रा असतो फिगर नेक्स्ट फिगरमध्ये वन पॉईंट टेन नंबरच्या तुम्हाला तिथे दाखवलेला आहे त्यामध्ये तुम्हाला असं दिसेल की त्यामध्ये तीन स्पीयर पूर्णपणे तुम्हाला घ्यायचे आहेत डायगोनल कॅल्क्युलेट करण्यासाठी टू कॉर्नरचे अँड बॉडीमधला सेंटरमधला एक अलॉंग द डायगोनल ऑफ द क्यूब डायगोनलच्या अलॉंग तीन स्पीयर्स तुम्हाला येतील त्या तीनमध्ये त्याची रेडियस काढण्यासाठी तुम्हाला पायथॅगोरस थेरम अप्लाय करायचं आहे नेक्स्ट फिगरमध्ये बघा बीसीसी सी युनिट सेलची फिगर दिलेली आहे बॉडीच्या सेंटरमधला सी नावाचा स्पीयर सेंटरचा जो कॉर्नरचा एक दिसतो आहे तो एक स्पिअर आणि त्याच्यावरचा म्हणजे ए पॉईंटच्या आणि एफ पॉईंटच्या जवळचे हे तीन स्पिअर ह्या ती पूर्ण जर डायगोनल तुम्ही बघितला तर फोर आर इक्वल टू असेल म्हणजे चार रेडियस याच्यामध्ये चा असतील तेवढा या डायगोनलची लेंथ असेल असं लक्षात घ्यायचं आहे आता बघा पायथॅगोरस थेरमनुसार तुम्हाला माहिती आहे डायगोनलची लेंथ चा स्क्वेअर इज इक्वल टू आजूबाजूच्या दोन साईडचा स्क्वेअरची सम हा आपला पायथागोरस थेरम आहे त्यामुळे एफ ई e, डी हा ट्रँगल तुम्हाला इथे अज्युम करायचा आहे त्यामध्ये अँगल ई हा नाइंटी डिग्री तुम्हाला दिसतो आहे तिथे हेन्स एफ डीचा स्क्वेअर इज इक्वल टू एफ ईचा e, स्क्वेअर प्लस ई e, डीचा स्क्वेअर मग दोघांची व्हॅल्यू ही ए स्क्वेअर ए स्क्वेअर कारण ए जे एवढ्या दोन्ही एजेस सारख्या आहेत एजची व्हॅल्यू ए घेतली आहे आपण ए क्यूब त्यामुळे ए स्क्वेअर ए आणि ए असं जर घेतलं तर ए स्क्वेअर ए स्क्वेअर व्हॅल्यू जर पोट केला तर तुम्हाला इक्वेशन मिळेल ट्वाईस ए स्क्वेअर बिकॉज एफ ई अँड ई डी आर सेम इज व इज इक्वल्स टू ए इक्वेशन नंबर वन पॉईंट एट फॉर ट्रँगल ए एफ डी आता दुसरा ट्रँगलसाठी बघा ट्रँगल ए डी डीईसुद्धा नाईन्टी डिग्रीचा आहे त्यामधला डायगोनल आपल्याला कन्सि कन्सिडर करायचं आहे ए एफ मग ए एफचा स्क्वेअर इज इक्वल टू ए डीचा स्क्वेअर प्लस एफ डीचा स्क्वेअर हे तुमचं झालं नवीन पायथागोरसनुसार इक्वेशन मग यामध्ये इक्वेशन नंबर वन पॉईंट एटची व्हॅल्यू तुम्ही जर सबस्टिट्यूट केली तर तुम्हाला इक्वेशन कारण त्यामध्ये आपण एफ डीची व्हॅल्यू काढलेली आहे मग एफ डीची व्हॅल्यू इथे पुट करायची ए एफ स्क्वेअर इज इक्वल टू ए uh, डी स्क्वेअरची व्हॅल्यू टाकली तुम्ही इथे ए स्क्वेअर प्लस एफ डी स्क्वेअरची डिरायव्ह केलेली व्हॅल्यू टाकली टू ए स्क्वेअर इज इक्वल टू तुम्हाला इक्वेशन मिळेल ए एफ स्क्वेअर इज इक्वल टू थ्री ए स्क्वेअर सो त्याचा स्क्वेअर रूट जर घेतला तर ए एफ इज इक्वल टू रूट थ्री इन्टू ए स्क्वेअर रूट जर घेतला तर तुम्हाला मिळेल रूट थ्री थ्रीचा स्क्वेअर रूट रूट थ्री इन टू ए इक्वेशन नंबर वन पॉईंट टेन द फिगर वन पॉईंट टे शोज दॅट ए एफ इज इक्वल टू फोर आर ए एफची जी टोटल लेंथ आहे इज इक्वल टू तुम्हाला फोर आर म्हणता येईल सीच्या दोन रेडियस एफची अर्धी एक रेडियस आणि एची एक रेडियस अशा एकूण चार आर म्हणून हे नवीन इक्वेशन तुम्हाला इथे सबस्टिट्यूट जर व्हॅल्यू केली तुम्ही त्याच्यामध्ये ए एफची ही मिळालेली फोर आर तर तुम्हाला इक्वेशन मिळेल रूट थ्री ए इज इक्वल टू फोर आर अँड हेन्स आर इज इक्वल टू इंटरचेंज करून घेतलं इक्वेशन तर रूट थ्री अपॉन फोर इंटू ए इक्वेशन मिळालं तुम्हाला वन पॉईंट इलेवन नंबरचं आता यावरून रेडियसवरून तुम्हाला काढू कॅल्क्युलेट करावं लागेल व्हॉल्यूम स्पीअरचं व्हॉल्यूम त्यासाठी रेडियस लागणार होती म्हणून आपण आधी रेडियस काढून घेतली स्टेप टूमध्ये आता तुम्हाला बघायचं आहे व्हॉल्यूम ऑफ अ स्पीहर व्हॉल्यूम ऑफ अ स्पीहर पार्टिकल इज इक्वल टू फोर बाय थ्री इंटू पाय आर क्यूब हा आपला फॉर्म्युला आहे यामध्ये आरची कॅल्क्युलेट केलेली व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची वॉल्यूम ऑफ वन पार्टिकल इज इक्वल टू फोर बाय थ्री इंटू पाय आर क्यूबची व्हॅल्यू टाकली रूट थ्री बाय फोर एचा क्यूब मग फोर बाय थ्री इंटू पाय हे जर सॉल्व्ह करून घेतलं तर रूट थ्री चा क्यूब अपॉन सिक्स्टी फोर इंटू ए क्यूब मग आता तुम्हाला फायनल इक्वेशन मिळालं रूट थ्री इंटू पाय ए क्यूब अपॉन सिक्स्टीन हे फायनल इक्वेशन कसं मिळालं तुम्हाला तर फोर व वरती न्यूमरेटरला जर बघितलं तर फोर मल्टीप्लायड बाय थ्री रूट रूट थ्रीचा क्यूब रूट थ्रीचा क्यूब म्हणजे थ्री रूट थ्री फोर थ्री जा ट्वेल्व वर झालं न्यूमारेटरला ट्वेल्व इंटू रूट थ्री आणि खाली आहे थ्री इंटू सिक्स्टी फोर थ्रीनी जर वर डिव्हाइड केलं तर तुम्हाला आन्सर राहील वरती फोर थ्री फोर जा ट्वेल्व आणि वरच्या फोरनी जर खालच्या सिक्स्टी फोरला डिव्हाइड केलं तर सिक्स्टीनचा भाग जातो म्हणून खाली फक्त उरला सिक्स्टीन म्हणून तुमचं वरचं फोर कॅन्सल झाला थ्री कॅन्सल झाला खालचा डिनॉमिनेटरचा म्हणजेच तुम्हाला टोटल फायनल इक्वेशन मिळालं रूट थ्री पाय ए क्यूब अपॉन सिक्स्टीन सिक्स्टीन कसं आलं फोरनी सिक्स्टी फोरला तुम्ही डिवाइड केलं अशा पद्धतीने तुम्हाला हे फायनल इक्वेशन मिळालं कशाचं व्हॉल्यूम ऑफ अ स्पीहरचं आता तुमची स्टेप थ्री आहे टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे युनिट सेल बी सी सी कंटेंट टू पार्टिकल्स यू नो आठ कॉर्नरचे आठ पार्टिकल्स वन बाय एट वेळला शेअर होतात तो वन ॲटम प्लस बॉडी सेंटर्ड क्युबिकमधला सेकंड पार्टिकल सो वन प्लस वन टू हे आपण अगोदरच कॅल्क्युलेट केलेलं आहे बी सी सीमध्ये टू पार्टिकल्स असतात हेन्स व्हॉल्यूम ऑफ स्पिअर मिळालेल्या इक्वेशनला टूनी आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल तुमच्या बुकमध्ये हे टू इथे दोन वेळा प्रिंट झालेलं आहे तुम्हाला फक्त एकदाच मल्टिप्लाय करायचं आहे टू इन टू रूट थ्री पाय ए क्यूब अपॉन सिक्स्टीन टूनी सिक्स्टीनला डिव्हाइड केलं तर आन्सर येईल एट सो फायनल इक्वेशन मिळेल रूट थ्री पाय ए क्यूब अपॉन एट हे झालं तुमचं इक्वेशन वन पॉईंट ट्वेल्व आता तुमची फोर्थ स्टेप आहे पॅकिंग एफिशियन्सी कॅल्क्युलेट करणं त्याचा फॉर्म्युला आपण आपल्याला माहिती आहे व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय दी पार्टिकल्स इन द युनिट्स सेल डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट्स सेल मल्टिप्लाइड बाय हंड्रेड मग आत्ताच आपण व्हॉल्यूम कॅल्क्युलेट केलं ते तिथे पुट करायचं आहे रूट थ्री इंटू पाय इंटू ए क्यूब अपॉन एट मल्टीप्लाइड बाय टोटल वॉल्यूम टाकला आपण तिथे ए क्यूब मल्टीप्लाइड बाय हंड्रेड हे सगळं जर कॅल्क्युलेट केलं ए क्यूब ए क्यूब कॅन्सल होतील रूट थ्री इंटू पायची व्हॅल्यू पुट करायची डिवायडेड बाय एट आणि मल्टिप्लाइड बाय हंड्रेड हे जर सगळं सॉल्व्ह केलं तर आन्सर येतं सिक्स्टी एट पर्सेंट मग आता हंड्रेडपैकी सिक्स्टी एट पर्सेंट बी सी सीची पार्किंग इफिशियन्सी झाली उरले किती पर्सेंटेज थर्टी टू पर्सेंट इज द एम टी स्पेस इन द बी सी सी युनिट सेल मग व्हॉईटचं व्हॉल्यूम किती बी सी सीमध्ये तर ते झालं थर्टी टू पर्सेंट आता तुमचा नेक्स्ट टॉपिक आहे वन पॉईंट सेवन पॉईंट थ्री नंबरचा पॉईंट पॅकिंग एफिशियन्सी ऑफ मेटल क्रिस्टल इन द फेस सेंटर्ड क्युबिक लॅटिस दॅट इज एफ सी सी मग आता यातली स्टेप वन नेहमीप्रमाणे रेडियस कॅल्क्युलेट करून घ्यायची आहे रेडियस कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला एफ सी सीची डायग्राम युनिट सेलची समोर आणावी लागेल जी तुम्हाला फिगर वन पॉईंट इलेवनमध्ये ऑलरेडी दिलेली आहे एफ सी सी युनिट सेल A, B, C, D, ए बी सी डी असं त्या एज लेन एजेस किंवा युनिट सेलचा क्यूब तुम्हाला क कन्सिडर करायचा आहे त्यामध्ये फेसवरचा एक पूर्णपणे असलेला स्पीहर तुम्हाला दिसतो आहे पूर्ण प्रेझेंट असलेला आतमध्ये प्रेझेंट असलेला फेसच्या आतमध्ये आणि कॉर्नरवरचे दोन हे त्या पूर्ण डायगोनलमध्ये इन्क्लूड होणारे तीन स्पीहर्स तुम्हाला बघायचे आहेत द ट्रँगल ए बी सी बघा ए बी सी हा राईट अँगल ट्रायंगल आहे म्हणून ए बी सी अँगल झाला नाईंटी डिग्रीचा मग अकॉर्डिंग टू द पायथागोरस थेरम ए सी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर हे तुम्ही वेल नोन आहात मग ए बीची एज आहे ए बी तुम्हाला माहिती आहे ए त्याला आपण ए एज लेंथ कन्सिडर करतो नेहमी बी सीची सुद्धा एज लेंथ आहे ए म्हणून तिथे ए ए जर व्हॅल्यू पुट केल्या तर तुमचं इक्वेशन झालं ए सी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इज इक्वल टू टू ए स्क्वेअर मग ए सी स्क्वेअरची व्हॅल्यू मिळेल तुम्हाला टू ए स्क्वेअर हेन्स ए सी इज इक्वल टू काढायचं असेल तर काय मिळेल तुम्हाला रूट टू इन टू ए स्क्वेअर रूट घेतला हे मिळालं तुम्हाला इक्वेशन ए सी इज इक्वल टू रूट टू इन टू ए मग आता तुम्ही हे ए सीचं मिळालेलं इक्वेशन आपल्याला सबस्टिट्यूट करायचं आहे ए सीची व्हॅल्यू ए सी इज इक्वल टू फोर आर आत्ताच आपण बी सी सीमध्ये जसं डिस्कस केलं तीच कंडिशन इथे सुद्धा आहे ए सी इज इक्वल टू फोर आर मग ही व्हॅल्यू जर तुम्ही ए सीची मिळालेली व्हॅल्यू इथे जर पुट केली तर रूट टू ए इज इक्वल टू फोर आर मग रेडियस काढायची आहे म्हणून आर इज इक्वल्स टू आर इज इक्वल टू रूट टू अपॉन फोर इन टू ए त्यालाच आपण कन्स कन्वर्ट करू शकतो ए अपॉन टू रूट टू ते कसं केलं तर वरती रूट टू होता न्यूमरेटरला फोरचं कन्वर्जन रुट टूच्या फॉर्ममध्ये जर केलं तर चार वेळा रूट टू वरचा रूट टू आणि खालचा रूट टू डिनॉमिनेटरचा कॅन्सल झाला रूट टू रूट टू कॅन्सल इच दर उरले तीन रूट टू म्हणजे टू इंटू रूट टू रूट टू इंटू रूट टू टू मल्टिप्लाइड बाय एक रूट टू म्हणजे व्हॅल्यू झाली टू रूट टू इक्वेशन मिळालं वन पॉईंट फोर्टीन नंबरचं तुम्हाला आर इज इक्वल टू ए अपॉन टू रोट टू आता तुम्हाला बघायची आहे तुमची स्टेप टू जे की आहे व्हॉल्यूम ऑफ अ स्पीर व्हॉल्यूम काढण्यासाठी तुम्हाला माहिती आहे काय फॉर्म्युला आहे फोर बाय थ्री पाय आर क्यूब तोच इथे वापरायचा आहे त्याच फॉर्म्युलामध्ये तुम्हाला वर मिळालेली आरची व्हॅल्यू फक्त पुट करायची आहे त्यावरून तुमचं नवीन इक्वेशन तुम्हाला मिळेल व्हॉल्युम ऑफ वन पार्टिकल इज इक्वल टू फोर बाय थ्री पाय इंटू आर क्यूबची व्हॅल्यू तुम्ही तिथे वर मिळालेली पुट केली ए बाय टू रूट टूचा होल क्यूब हेच इक्वेशन जर आपण सॉल्व केलं तर ए क्यूबला जर तुम्ही बाहेर काढलं क्यूबच्या तर फोर मला नवीन इक्वेशन मिळेल फोर बाय थ्री पाय ए क्यूब इंटू वन अपॉइंट टू रूट टूचा होल क्यूब वन अपॉइंट टू रूट टूचा होल क्यूब जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर ते येईल फोर्टी एट इन्टू रूट टू तेच जर तुम्ही त्यात पूर्ण इक्वेशन तयार केलं तर न्यूमरेटरला येईल तुमचं फोर इंटू पाय इंटू ए क्यूब अपॉन फोर्टी एट रूट टू थ्रीनी सुद्धा मल्टिप्लाय करून घेतलेलं आहे खाली एकत्र एक डिनॉमिनेटर झाला तुमचा फोर्टी एट रूट टू मग फोरनी फोर्टी एटला डिव्हाइड केलं त्या आन्सर येईल ट्वेल्व रूट टू म्हणजे नवीन इक्वेशन मिळालं पाय ए क्यूब अपॉन ट्वेल्व्ह रूट टू हे झालं तुमचं व्हॉल्यूम आता टोटल व्हॉल्यूम काढायचं आहे मग एफ सी सीमध्ये स्टेप थ्री आहे तुमची की एफ सी सीमध्ये चार पार्टिकल्स असतात तर मिळालेल्या ह्यावरच्या इक्वेशनला फोरनी मल्टिप्लाय करून घेतलं फोरनी मल्टिप्लाय केलं तर तुमचं इक्वेशन होईल फोर इंटू पाय ए क्यूब अपॉन ट्वेल्व रूट टू तर फोर थ्रीचा वेल म्हणून नवीन इक्वेशन मिळालं पाय ए क्यूब अपॉन थ्री रूट टू स्टेप फोर आहे पॅकिंग इफिशियन्सी पॅकिंग इफिशियन्सीचा फॉर्म्युला लिहून घ्यायचा व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय पार्टिकल्स इन सेल डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट्सेल टू हंड्रेड त्यात मिळालेलं आत्ताच मिळालेलं व्हॉल्यूमची व्हॅल्यू पुट केली पाय ए क्यूब अपॉन थ्री रूट टू आणि त्यात टोटल व्हॉल्यूम टाकून दिलं ए क्यूब ए क्यूब एक क्यूब कॅन्सल इक्वेशन मिळालं पाय अपॉन थ्री इंटू रूट टू मल्टिप्लायड बाय हंड्रेड पायची व्हॅल्यू टाकली कॅल्क्युलेट केलं तर आन्सर येईल सेव्हन्टी फोर पर्सेंट डज इन एफ सी सी म्हणजे फेस सेंटर्ड क्यूबिक सी सी पी दॅट इज क्लोज क्यूब सी सी पी आणि एच सी पी हे दोन्ही पण क्रिस्टल लाटीसमध्ये सेवन्टी फोर पर्सेंट इफिशियन्सी असेल मग हंड्रेडमधून सेवन्टी फोर मायनस केले तर ट्वेंटी सिक्स पर्सेंट वर्डचं वॉल्यूम आलं म्हणजेच एम टी स्पेस आली दच